नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मॅथ्स अँड रिझनिंग विथ प्रदीप। मित्रांनो, आज आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे गुणोत्तर आणि प्रमाण। गुणोत्तर आणि प्रमाण हे लेक्चर आपल्या तीन भागांमध्ये येईल, तीन शीट मी देणार आहेत। त्या तिन्ही शीट तुम्हाला जवळपास 120 प्रश्नांचे असतील, ठीक आहे। मित्रांनो, हा धडा शिकवण्याचं कारण, प्रकरण दुसरं म्हणून शिकवण्याचं कारण म्हणजे याच्यावरती आधारित भरपूर सारे धडे असतात, जसे की आपण शेकडेवारीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो। भरपूर कमी टीचर त्या वेळेने शिकवतात, परंतु आपण अशा प्रकारेच करणार आहोत। ह्याच्या थ्रूच आपण भागीदारी, जो पार्टनरशिप हा धडा आहे आपला, तो सोडवू शकतो। याच्या आधारेच आपण आपला वय हा धडा शिकवू शकतो आणि याच्या थ्रूच आपण मिश्रण जो धडा आहे आपला, मिक्सचर अँड ॲलिगेशन, तो धडा शिकवू शकतो। अशा प्रकारचे तीन ते चार धडे जवळपास गुणोत्तर आणि प्रमाणावरतीच आधारित आहेत, ओके, त्यामुळे शिकवणार आहोत। आता आपण बघूयात गुणोत्तर म्हणजे काय, ओके। त्याच्या अगोदर आजचा सुविचार, स्टार्ट बाय डुईंग व्हॉट्स नेसेसरी देन डू व्हॉट्स पॉसिबल, म्हणजेच काय आहे, जे गरजेचं आहे ते करायला अगोदर सुरुवात करा, ओके, आणि नंतर जे पॉसिबल आहे ते करणं सुरुवात करा। बघता बघता तुम्हाला जे इम्पॉसिबल वाटत होतं ते तुम्ही पॉसिबल केलेलं असेल, ठीक आहे। अतिशय छान हा सुविचार वाटला मला, त्यामुळे मी इथे लावलेला आहे, ठीक आहे। चला सुरू करूयात आजच्या लेक्चरला। पहिली गोष्ट म्हणजे गुणोत्तर म्हणजे काय, ठीक आहे। गुणोत्तर म्हणजे काय, गुणोत्तराला आपण इंग्लिशमध्ये रेशो असं म्हणतो, ठीक आहे। आता बघा, ह्याला जर एकदम सोप्या भाषेत बोलायचं झालं तर गुणोत्तर म्हणजे तुलना होय। कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करण्याला आपण काय म्हणतो, तर ते गुणोत्तर काढणं असं म्हणतो, ठीक आहे। गुणोत्तर काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, पहिली गोष्ट, ती म्हणजे गुणोत्तर कोणाचं काढता येतं। तर गुणोत्तर त्यांचं काढता येतं जे एकाच गटातील असतील, एकाच गटातील असतील, एकाच गटातील असतील। गट म्हणजे काय, एकाच ग्रुपमधील। म्हणजे जर कोणी तुम्हाला सांगितलं की 3 किलोग्रॅम साखर आणि 5 लिटर दूध ह्यांचं गुणोत्तर काढा, ह्या दोघांचं गुणोत्तर काढा, तर हे गुणोत्तर आपण काढू शकतो का, तर नाही काढू शकत। का तर किलोग्रॅम आणि लिटर हे वेगवेगळ्या गटातील आहेत, ठीक आहे। त्यामुळे ह्यांचं गुणोत्तरच आपण काढू शकत नाही। जर हे एकाच गटातील नसतील तर त्यांचं गुणोत्तर आपण काढू शकत नाही। दुसरा पॉइंट लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे एकक समान असले पाहिजेत। एकक काय असले पाहिजेत, एकदम समान असले पाहिजेत, ठीक आहे। एकक समान असले पाहिजेत म्हणजे काय, जर समजा 3 किलोग्रॅम साखर आणि 500 ग्रॅम साखर ह्यांचं गुणोत्तर काढा असं असेल, तर आता काय, हे किलोग्रॅम आहे आणि हे ग्रॅम आहे, ठीक आहे, हे एकाच गटातील आहेत, बरोबर, हे वजनच आहे, हे पण वजन आहे आणि हे पण वजनच आहे, परंतु हे किलोग्रॅममध्ये वजन आहे आणि हे ग्रॅममध्ये वजन आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, एकतर ह्या ग्रॅमला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा ह्या किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागेल। तुम्हाला जे सोपं जाते त्यानेच करायचं। आता युजुअली जे मोठी युनिट असतात, म्हणजे किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करणं सोपं असतं, त्यामुळे आपण किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करूयात। सो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या किंवा एका बाजूला नोट करून ठेवा, ओके। 1 किलो, किंवा मी नेक्स्ट स्लाईडवरच जातो, ओके, ठीक आहे। हे बघा, लक्षात ठेवा, वजन मोजण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असते ते म्हणजे ग्रॅम, ठीक आहे। ग्रॅम, ग्रॅमपेक्षा मोठा असतो तो म्हणजे डेकाग्रॅम, ओके। नंतर येतो किलोग्रॅम, ओके। नंतर येतो तो म्हणजे आपल्या, मी प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने बोलतोय, ओके, सर्व याच्यामध्ये पण खूप सारे येतात ते नाही लिहित, तो असतो म्हणजे क्विंटल, आणि क्विंटल नंतर येतो तो म्हणजे टन, ओके। हे सर्व असतात। आता ग्रॅम, डिकाग्रॅम, किलोग्रॅम, एक डिकाग्रॅम म्हणजे किती,
तर एक डिकाग्रॅम म्हणजे 10 ग्रॅम, लक्षात ठेवा. एक डिकाग्रॅम म्हणजे किती? 10 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती? तर असतात ते 1000 ग्रॅम. ठीक आहेत, ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घ्या. 1 क्विंटल म्हणजे किती असतात? 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम असतात. हां, इथे ग्रॅम नाही, 100 किलोग्रॅम. आणि 1 टन म्हणजे किती? तर 1000 किलोग्रॅम. ओके, 1000 किलोग्रॅम. 100 किलोचे 10 भाग पडत आहेत इथे 1000 मध्ये. सो 100 किलोचे 10 भाग पडत आहेत म्हणजे ह्याला मी 10 क्विंटल अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, 10 क्विंटल हे झाले वजनाचे एकक. क्लिअर? ठीक आहे. अजून दुसरा नियम आपला काय होता? इकडे जर गुणोत्तरामध्ये तिसरा एक घटक घ्या, लक्षात घ्या. तिसरा घटक असा आहे की गुणोत्तर काढताना त्याला संक्षिप्त रूपात लिहत चला. म्हणजे काय? तर संक्षिप्त रूप म्हणजे काय? तर बघा, आता इथे आपल्याला दिलेलं आहे की 100 आणि 50 चं गुणोत्तर काढा. ठीक आहे, समजा असा प्रश्न आहे की 100 आणि 25 चं गुणोत्तर. ठीक आहे, चला. तर आता समजा इथे 5 ने भाग दिला तुम्ही, तर इथे काय? 5 × 2 = 10, 5 × 0 = 0 आणि 5 × 5 = 25. हे झालं गुणोत्तर. हे गुणोत्तर पण बरोबर आहे, परंतु गुणोत्तराचा एक नियम काय आहे? युजुअली हे सर्व अंक संक्षिप्त पाहिजेत. म्हणजे जर इथे भाग जात असेल तर तुम्ही पुन्हा भाग द्या. आता इथे 5 ने भाग जातोय, 5 × 5 = 5, 5 × 24 म्हणजेच पुन्हा भाग दिला आपण, 5 × 5 = 5. अशा प्रकारे तुम्ही संक्षिप्तपणे लिहायला शिकायचं आहे. ओके, चला. तर वजनानंतर अजून एक इम्पॉर्टंट असतं, त्याच्यावरती पण प्रश्न येतात, ते म्हणजे जर कोणाला माहिती नसतील त्यांनी लिहून घ्या. ठीक आहे, एक असतं ते म्हणजे आपले द्रव. ओके, द्रव कशामध्ये मोजतो आपण? ठीक आहे, पहिले असते ते म्हणजे लिटर. ओके, 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर असतात, एवढे लक्षात ठेवा. ओके, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर असतात. ओके, आणि 1 किलोलिटर, किलो लिटर म्हणजे 1000 लिटर असतात, हे सुद्धा लक्षात राहू द्या. ठीक आहे, द्रवानंतर येतो तो म्हणजे अजून एकावरती प्रश्न विचारले जातात आणि ते म्हणजे आपले लांबी. ओके, लांबीवरती प्रश्न विचारले जातात. आता लांबीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं तर सर्वात सोपं आहे, लक्षात ठेवा. सेंटीमीटर तर ऐकलंच असेल, सर्वात लहान असतो तो म्हणजे मिलीमीटर. ओके, असे जेव्हा 10 मिलीमीटर ॲड होतात, 10 मिलीमीटर ते 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर बनतो. ओके, असे जेव्हा 100 सेंटीमीटर बनतात, 100 सेंटीमीटर एकत्र येतात तेव्हा बनतो 1 मीटर. आणि असे जेव्हा 1000 मीटर एकत्र येतात तेव्हा बनतात 1 किलोमीटर. ओके, 1 किलोमीटर. ओके, आणि असे जेव्हा 1600 मीटर एकत्र येतात, ओके, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जात नाही 1600 मीटरवरती, तेव्हा 1 बनतो 1 माईल. माईल म्हणजेच मैल. ओके, ह्याच्यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जात नाही, या 3 वरती जास्त करून आपल्याला प्रश्न विचारले जातात लांबीचे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात आपल्या प्रश्नांना. समजलं असेल अशी आशा करतो. जर काही समजत नसेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकतात. ठीक आहे, चला. तर पहिला प्रश्न, 6 मिनिट आणि 300 सेकंद यांचे गुणोत्तर काढा. आता 6 मिनिट आणि 300 सेकंद यांचे गुणोत्तर काढायचं आहे. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा, गुणोत्तराचं चिन्ह लक्षात ठेवा. याचं चिन्ह काय आहे गुणोत्तराचं? तर गुणोत्तराचं चिन्ह अशा प्रकारे दर्शवलं जातं किंवा अशा प्रकारे सुद्धा दर्शवलं जातं. ठीक आहे, म्हणजे इथे 4 5, ह्याला वाचलं कसं जातं? 4 5, किंवा असंही लिहिलं जातं 4 5. हे दोन्ही सुद्धा गुणोत्तरच आहेत. ओके,
पहिला आता काय आहे, 6 मिनिट व 300 सेकंद यांचे गुणोत्तर काढा. ठीक आहे, आपण लिहिले 6 मिनिट आणि गुणोत्तराचं चिन्ह 300 सेकंद. ठीक आहे, आता बघा हे मिनिट आहेत हे सेकंद आहेत. ओके, आता मिनिटांना सेकंदामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो का? करू शकतो, म्हणजे आपण याचं गुणोत्तर काढू शकतो. सो सर्वांनाच माहितीच असेल 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात, तर 60 सेकंद असतात. सो आपण हेच करूयात, 6 मिनिट म्हणजे किती होणार, 6 गुणिले 60 सेकंद, आणि इकडे काय आहेत, इकडे आहेत 300 सेकंद. ओके, सो हे सेकंद आणि हे सेकंद कॅन्सल झाले. आता जेवढे कट होत आहे तेवढे बघा, हा शून्य आणि हा शून्य कट होत आहे, 6ने इथे भाग जातो आहे, 6 एके 6 आणि 6 पंचे 30. सो इकडे या बाजूला काय उरलेलं आहे, लेफ्ट हँड साईडला फक्त 6 उरलेला आहे आणि राईट हँड साईडला फक्त 5 उरलेला आहेत. आता ह्या दोघांमध्ये पुन्हा भाग जातो आहे का कोणत्याही संख्येने? नाही जात, याचाच अर्थ आपलं फायनल आन्सर झालं 6 5. ठीक आहे, दुसरा प्रश्न, 50 किलो व 2 क्विंटलचे गुणोत्तर काढा. आता 50 किलो म्हणजे काय, 50 किलो, आता 50 किलोला आपण अर्धा क्विंटल असंही लिहू शकतो, किंवा सोपं काय पडेल आपल्याला, आपल्याला सोपं हे पडेल की किलोग्रॅम जे आहेत ते तसंच राहू द्यायचे आणि क्विंटल जे आहेत त्याचं रूपांतर आपण करूयात. सो 1 क्विंटल म्हणजे 100 केजी आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे 2 क्विंटल म्हणजे किती होतील, तर 2 क्विंटल म्हणजे 200 केजी होतील. सो हे 50 केजी आणि इथे किती होतील, 200 किलोग्रॅम. सो केजी केजी कॅन्सल झाले, सॉरी इथे एक एक्स्ट्रा शून्य चुकून आलं आहे. ठीक आहे, आणि 50 एके 50, 50 चौक 200. सो 1 4 हे येणार याचं उत्तर. आता व्यवस्थित बघा मुलं कुठे चुकतात. ओके, इथे अगोदर 50 किलो आणि नंतर 2 क्विंटल आहे, त्यामुळे अशाच प्रकारे असला पाहिजे. ऑप्शनमध्ये आपल्याला दोन्ही ऑप्शन भेटणार, एक ऑप्शन असणार 4 1 आणि दुसरा ऑप्शन असणार 1 4. आपण काय करतो, घाईघाईमध्ये हे उत्तर काढतो, परंतु टिक करताना किंवा गोल करताना याच्यावरती गोल करतो, म्हणजेच आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा आपला परीक्षेत 1 मार्क जातो, 7 मार्क. त्यामुळे घाई नका करू, अगोदर जे विचारलेलं आहे आणि नंतर जे विचारलेलं आहे त्याचप्रमाणे ते रेशोसुद्धा असला पाहिजे. कधी कधी काय करतात ते, मी प्रश्नाला थोडासा चेंज करतो. ओके, आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगतात ते, की 50 किलो गहू आहेत व 2 क्विंटल तांदूळ आहेत. ओके, असा प्रश्न आहे, तांदूळ आहेत. तर इथे लिहितो मी, तर तांदूळ व गहू यांचे गुणोत्तर काढा, अशा प्रकारचा प्रश्न असतो. ठीक आहे, आता बघा मग मुलं काय करतात घाईघाईमध्ये, इथे आपल्याला 50 किलो गहू दिसत आहेत, इथे 2 क्विंटल तांदूळ दिसत आहेत, त्यामुळे लगेच 50 लिहिले, क्विंटलला 200 केले आणि 1 4 उत्तर आलं, परंतु हे चुकीचं उत्तर आहे. का? तर प्रश्न विचारताना बघा व्यवस्थित, एक मिनटं, प्रश्न विचारताना बघा त्यांनी प्रश्न कसा विचारलेला आहे, तांदूळ व गहू यांचे गुणोत्तर काढा, म्हणजेच काय, तांदूळ आपल्याला अगोदर ठेवायचे आहेत. सो तांदूळ आपले किती आहेत, 2 क्विंटल आहेत, म्हणजे 200 ही वस्तू आपल्याला व्हॅल्यू अगोदर ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला गहू ठेवायचे आहेत 50 किलो. सो हे सोडवल्यानंतर आपलं उत्तर काय येईल, 4 1 आणि हे होणार आपलं आन्सर. त्यामुळे एक्झाममध्ये जर गुणोत्तर आणि प्रमाणचा प्रश्न आला तर व्यवस्थित बघा की आपल्याला काय विचारलेलं आहे, काय अगोदर आहे, काय नंतर आहे, कारण अतिशय सोपे प्रश्न येतात गुणोत्तर आणि प्रमाणवरती आणि आपल्या अशा सिली मिस्टेक झाल्या तर ह्या खूप महागात पडतात, एका मार्काने आपलं मेरिट जाते. ठीक आहे, समजलं असेल अशा आशा करतो. पुढे जाऊयात आपण, नेक्स्ट काय आहे, 6 लिटर व 2 डिका लिटर ह्यांचे गुणोत्तर काढा. ठीक आहे, चला मग, 6 लिटरचे 6 लिहिले. ओके, 2 डेकालिटर म्हणजे किती, 20 लिटर. ओके, मगाशीच सांगितलेलं आहे 1 लिटर म्हणजे 10 लिटर असतात, सॉरी 1 डेकालिटर म्हणजे 10 लिटर असतात, 2 डेकालिटर म्हणजे 20 डेकालिटर होतील. सो 6 आणि 20 झाले, आता भाग कोणी जातोय, 2ने भाग जातोय. सो 2 3 6
बेदाय 20, अजून कोणी भाग जातोय का? नाही जात, म्हणजे हे झालं आपलं आन्सर 3 10। नेक्स्ट काय आहे, अजय 1 किलोमीटर अंतर पार करतो, विजय 800 मीटर अंतर पार करतो, तर दोघांनी पार केलेल्या अंतराचे गुणोत्तर काढा। चला सेम आहे, दोघांनी पार केलेल्या, प्रश्न वाचा काय दिलेलं आहे, दोघांनी पार केलेल्या अंतराचे, याचा अर्थ आपल्याला अजयला अगोदर घ्यावं लागेल आणि विजयला नंतर। सो ठीक आहे, आपण इथे घेतलं अजय आणि इथे घेतला विजय। सो अजयने किती किलोमीटर अंतर पार केलं आहे? 1 किलोमीटर, आणि विजयने 800 मीटर। सो अगोदरच आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊयात, किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केलं 1000 मीटर, आणि विजयचे किती आले, विजयचे आलेले आहेत 800 मीटर आपल्याला दिलेलं आहे। सो हे शून्य दोन कट झाले या दोन शून्यांसोबत। आता 10 आणि 8 उरलेलं आहे, दोनने भाग जातोय, 2 चौक 8 आणि 2 5 10। सो आपलं उत्तर काय होणार, 50 4 हे होणार आपलं फायनल आन्सर। ठीक आहे, समजले असेल अशी मी आशा करतो। पुढे जाऊयात, रामकडे 33 रुपये आहेत, श्यामकडे 12.5 रुपये आहेत, तर दोघांकडे असलेल्या पैशांचे गुणोत्तर काढा। इथे पण काय आहे, दोघांकडे विचारलेलं आहे, याचा अर्थ आपल्याला राम अगोदर घ्यायचं लागेल आणि श्याम नंतर घ्यावं लागेल। का तर रामचा गणितामध्ये उल्लेख पहिला आला आहे, श्यामचा उल्लेख नंतर आला आहे। सो रामकडे किती रुपये आहेत, 33 रुपये आहेत, आणि श्यामकडे किती रुपये आहेत, 12.5 रुपये आहेत, 12.5 म्हणजेच 12.5 रुपये आहेत। ठीक आहे, सो अगोदर आपण काय करूयात, 33 आणि हे 12.5 जे आहेत ह्याला मी 25/2 लिहू शकतो का? 25/2 का? 25/2 12.5 दुप्पट 25 असते। ठीक आहे, आणि काही काही जण असं लिहू शकतात किंवा त्यांना समजेल असं, एक 12.5 आपण 125/10 असं सुद्धा लिहू शकतो, नो प्रॉब्लेम। आणि पुन्हा 5 ने भाग दिला, 5 2 10, 5 2 10, 5 5 25, अल्टिमेटली आपल्याकडे 25 आणि 2 उरलेलं आहे, अंशामध्ये 25/2। आता इथे कोणी भाग जातोय का? 33 फक्त 3 आणि 11 भाग जातो, परंतु 25 3 आणि 11 भाग जात नाही। ठीक आहे, आता हा छेदामध्ये 2 आहे, लक्षात ठेवा। अजून एक पॉइंट, तो म्हणजे एक मिनिट, की हे जे गुणोत्तर जे असतं हे कधीच अपूर्णांकांमध्ये नसते, लक्षात ठेवा, अपूर्णांकांमध्ये कधीच गुणोत्तर नसते, म्हणजे अशा प्रकारेच असते गुणोत्तर। मी गुणोत्तर असं नाही लिहू शकत की 3/5 गुणोत्तर 2/8 किंवा 9, अशा प्रकारचं गुणोत्तर मी कधीच नाही लिहू शकत। ओके ठीक आहे, आता तोच पॉईंट मी क्लिअर करतोय व्यवस्थित। ठीक आहे, आता मग काय करा, हा छेदात जो छेदात जी संख्या आहे या छेदातल्या संख्येचं एक दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेला ट्रान्सफर करा। सो विरुद्ध दिशेला छेदातल्या संख्या जाताना तो काय होईल, ÷2 आहे त्यामुळे तो ÷2 होईल, आणि इथे काय येईल, इथे येईल 25, आणि 33 2 66 गुणोत्तरामध्ये 25, आणि हेच होणार आपलं फायनल आन्सर, 66:25। क्लिअर, नेक्स्ट बघूयात, चौथा 4 चा 4 गुणक व 5 चा 8 गुणक। पहिली गोष्ट म्हणजे गुणक म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? गुणक, गुणक म्हणजे मल्टिपल्स, आपण इंग्लिशमध्ये त्याला मल्टिपल असं म्हणतो। मल्टिपल म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या। आता 4 चा 4 गुणक विचारलाय, म्हणजे 4 च्या पाड्यातील 4थी संख्या कोणती, म्हणजे 4 × 4। ओके, ह्याचं गुणोत्तर आपल्याला कोणासोबत काढायचं आहे, तर 5 च्या पाड्यातील 8वी संख्या। ओके, 5 चा 8 गुणक, हे समजलं असेल अशी मी आशा करतो। ठीक आहे, सो आता बघा भाग कुठे जातो आहे, 4 × 4 आणि 4 × 2 8। ओके, आता 2 ने भाग जातो आहे, पुन्हा 2 × 2 आणि 2 × 2 4, आता कोणी भाग जात नाही आहे, लेफ्ट हँड साईडला 2 उरलेला आहे फक्त, आणि राईट हँड साईडला 5 × 5 उरलेला आहे। सो हे झालं आपलं आन्सर, फायनल गुणोत्तर। पुढे जयेशकडे 2 डझन आंबे आहेत व गणेशकडे 2 ग्रॉस आंबे आहेत, त्यांच्याकडे असलेल्या आंब्याचे गुणोत्तर काढा। इथे प्रश्न आहे त्यांच्याकडे, याचाच अर्थ आपल्याला जयेशला अगोदर ठेवावं लागेल आणि गणेशला आपल्याला नंतर घ्यावं लागेल। जयेशकडे किती डझन आंबे आहेत? जयेशकडे 2 डझन आंबे आहेत। आणि गणेशकडे किती आंबे आहेत? तर गणेशकडे 2 ग्रॉस आंबे आहेत। आता ग्रॉस म्हणजे काय, हे गेल्या लेक्चरमध्ये आपले पहिलं जे व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं की 1 ग्रॉस 1
ग्रॉस म्हणजे 12 डझन असतात. ओके, एक ग्रॉस म्हणजे किती असतात? 12 डझन असतात. सो ग्रॉसला आपण डझनमध्ये कन्वर्ट करूयात. इथे 2 डझन जसेच्या तसे जयेशचे राहू द्या. गणेशचे 2 ग्रॉस म्हणजे किती होणार? तर 2 गुणिले 12 डझन. सो हे डझन आणि हे डझन कॅन्सल झाले, हा 2 आणि हा 2 सुद्धा कॅन्सल झाला. इकडे उरलं फक्त 1 आणि या बाजूला फक्त उरले 12. सो 1 एकास 12 हे होणार आपलं आन्सर. ठीक आहे, त्यांच्या असलेल्या आंब्यांचे गुणोत्तर. नेक्स्ट काय आहे? 7.5 रुपये व 8.5 रुपये यांचे गुणोत्तर काढा. सो 7.5 रुपयेला कसं लिहू शकतो आपण? 7.5. आणि गुणोत्तर काढायचं आहे कोणासोबत? 8.5 रुपयांसोबत. सो आता इकडे पण एकच पॉईंट आहे त्याला हटवू आणि इथे पण एकच पॉईंट आहे त्याला हटवू. सो पॉईंट हटवल्यानंतर काय येणार? 75 आणि इथे येणार 85. ज्यांना माहिती नाही आहे पॉईंट कसा हटवायचा, लक्षात ठेवा. 7.5 आहे, 7.5 आहे. पॉईंट नंतर किती संख्या आहेत? एकच संख्या आहे. पॉईंट नंतर एक संख्या आहे, त्यामुळे 1 लिहायचा. पॉईंट काढला त्यामुळे खाली 1 लिहिला. आणि पॉईंट नंतर बघा किती आहेत, पॉईंट नंतर एक संख्या आहे, त्यामुळे एकावरती 1 शून्य दिला. विरुद्ध दिशेला काय आहे? 8.5 आहे. म्हणजे 8.5 ऐवजी आपण 85 लिहिले. हा पॉईंट जो आहे त्या पॉईंटच्या ऐवजी 1 लिहिला. आणि पॉईंट नंतर किती संख्या आहे? एक संख्या आहे, त्याच्यामुळे 1 शून्य दिला. आता गुणोत्तर काढतो आहे तर हा 10 ह्या 10 सोबत कट झाला. सो अल्टिमेटली आपल्याकडे काय उरते? 75 आणि 85. आता दोघांना पण 5 ची कसोटी अप्लाय होते, 5 ने भाग जातो आहे तर 5 ने भाग देऊयात. 5 ने भाग दिला तर 5 15 5 75 असतात आणि 17 5 85 असतात. सो उरले काय आपल्याकडे? 15 17. आता फर्दर याला भाग जात नाही आहे का, तर 17 ही मूळ संख्या आहे. सो हे झालं आपलं आन्सर. पुढे घ्या, 3/5 व 5/7 गुणोत्तर काढा. आत्ताच समजावून झालेलं आहे, कधीच छेदा असे छेदा प्रकारे गुणोत्तर नसते. ठीक आहे, सो 5/7. आता काय करा, हा छेद इकडे जाताना अंशामध्ये जाईल आणि हा छेद इकडे जाताना अंशामध्ये जाईल. म्हणजेच काय होईल? 3 गुणिले 7 गुणोत्तरामध्ये 5 गुणिले 5. काय कट काय होतं आहे का बघा, काय कट नाही होत, त्यामुळे इथे उत्तर येणार 3 7 21 5 5 25. म्हणजेच 21:25 हे होणार आपलं प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 12/7 व 9/28 गुणोत्तर काढा. सेम 12/7 गुणोत्तर काढायचं आहे 9:28 सोबत. ठीक आहे, आता कसं करणार? ह्या 28 ला तिकडे घेऊन जाणार. सो 12/28:9/7. आता भाग जातो आहे का बघा, जातो आहे. 7 × 1 = 7, 7 × 28 3 ने भाग जातो आहे इथे. 3 × 3 = 9 आणि 3 × 12 उरते आहे काय? 4 × 4, 4 × 4 किती? 16. इथे काय उरलं आहे? 3 × 1, 3 × 1 = 3. पुन्हा भाग जात नाही आहे, याचाच अर्थ 16:3 हेच झालेलं आहे आपलं फायनल उत्तर. ठीक आहे, सर्व प्रश्न समजत असतील अशी आशा करतो. जर समजत नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहा. ओके, आता आपण बघूयात दुसरा पार्ट, तो म्हणजे 2 किंवा 3 गुणोत्तरांना कशा प्रकारे जोडायचं. आता कशा प्रकारे जोडायचं, गुणोत्तर जोडण्यावरती खूप सारे प्रश्न येतात. ओके, म्हणजे जर आपल्याला दिलेले असतील, समजा 2 गुणोत्तर दिलेले असतील, ए गुणोत्तर बी बरोबर 2 5, आणि दुसरं गुणोत्तर दिलेलं असेल बी गुणोत्तर सी बरोबर 5 7. ठीक आहे, आता आपण काय बघायचं आहे इथे, आता ह्या 2 गुणोत्तरांना मध्ये कॉमन कोण आहे? कॉमन आहे इथे बी. लक्षात ठेवा, बी हा कॉमन आहे, म्हणजे बी हा जॉईनिंग करणारी एक एलिमेंट आहे. ठीक आहे, जॉईनिंग करणारा एलिमेंट, आपण त्याला काय म्हणतो? कडी म्हणतो, बरोबर ना. आता हा जॉईन कसा करणार? आता बीची किंमत बघायची, या गुणोत्तरात बीची किंमत किती आहे? 5 आहे. आणि या गुणोत्तरात बीची किंमत किती आहे? इथे पण 5 आहे. दोन्ही ठिकाणी सेम आहे बीची किंमत, तर आपण डायरेक्टली मग ह्या 2 गुणोत्तरांना जोडू शकतो, ए बी आणि सी. एची बीची किंमत आधी लिहायची, बी दोन्ही ठिकाणी 5 असल्यामुळे आपण बीची किंमत लिहिली 5, सीची किंमत आहे 7, त्यामुळे सी 7 लिहिला, आणि एची किंमत आहे 2, त्यामुळे आपण 2 लिहिलं, आणि हे होणार आपलं जॉईनिंग. ठीक आहेत, परंतु परीक्षेला एवढे सोपे प्रश्न कधी कधी येत नाहीत. सो आता आपल्याला असा प्रश्न दिलेला असेल, समजा
ए बी दिलेला आहे 2:3 आणि दुसरं एक गुणोत्तर दिलेलं आहे ते म्हणजे बी रेशो सी बरोबर दिलेलं आहे आपल्याला 4:5. आता जोडायचं आहे, जोडणे म्हणजे काय, तर ए रेशो बी रेशो सी हे गुणोत्तर म्हणजेच किती असं विचारलेलं असतं. आता आपण बघितलं की जोडणारा कोण आहे ह्या दोन गुणोत्तरांना, ह्या दोन गुणोत्तरांना जोडणारा एलिमेंट आहे तो म्हणजे बी. ह्या दोन गुणोत्तरांना जोडणारा आहे बी, म्हणजेच कसं लिहू शकतो आपण, तर काय करायचं, आणि बीची किंमत बघितली, पहिल्या गुणोत्तरात बीची किंमत आहे 3 आणि दुसऱ्या गुणोत्तरात बघितलं बीची किंमत आहे 4. ही समान आहे का, ही समान नाही आहे. समान नसेल तर काय करायचं ते मी सांगतो. काय करायचं, जे कॉमन संख्या आहे किंवा कॉमन एलिमेंट आहे, आता ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, बी आहे, त्या बीला मध्ये लिहायचं. ओके, बीला मध्ये लिहायचं. अगोदर कोण होता इथे, ए, आणि नंतर कोण आहे इथे, सी, अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची. ओके, आता पहिलं गुणोत्तर काय आहे, 2:3, म्हणजे ए आणि बीचं गुणोत्तर आहे 2:3, त्यामुळे इथे आपण लिहिले 2:3. दुसरं गुणोत्तर काय आहे, बी रेशो सीचं 4:5. मग बी रेशो सी 4:5 आहे, मग लगेच इथे 4:5 नाही लिहायचं, तर खालच्या ओळीवरती लिहायचे 4:5. ठीक आहे, ज्याच्या खाली जे आहे ते लिहायचं. बी 2 वेळा आहे त्यामुळे 2 वेळा आलेला आहे. ठीक आहे, आता काय करायचं, आता काय करायचं लक्षात ठेवा. आता बघितलं आपण की इथे सीच्या खाली एक जागा रिकामी राहते, हे गुणोत्तराचं चिन्ह आहे इथे, हे गुणोत्तराचं चिन्ह आहे इथे. आता हे बघा, इथे सीच्या खाली एक जागा रिकामी राहते आणि इथे एच्या खाली एक जागा रिकामी राहते, मग ती जागा भरायची आहे आपल्याला. त्या रिकाम्या जागेला कोण ठेवायचा, लक्षात ठेवा. तुम्हाला तर माहीतच आहे, जर आपल्या बाजूवाला गावी गेला असेल तर त्याच्या अंगणामध्ये आपण बाईक नेऊन लावतो. ठीक आहे, किंवा आपण जर गावी वगैरे गेलो असतील किंवा बाहेर असतील तर आपल्या अंगणामध्ये दुसरे जण वापरतात. म्हणजे असाच नियम आहे की जर एखादा आपल्या जागेला नसेल स्वतःच्या, तर त्याचा बाजूवाला त्याची जागा वापरतोच. ठीक आहे, कितीही तुम्ही नाही म्हणा, परंतु बाजूवाला जागा वापरतोच. मग आता इथे आता ह्या बीला दिसलं की अरे बाबा सीची जागा तर रिकामी आहे, चला तर मग सीची जागा वापरूयात, लगेच बी म्हणणार. सो बी काय करणार, बीला सीच्या जागेत पण न्यायचं आपण. सो बीची किंमत किती आहे, 3. सो इथे सीच्या ठिकाणी आपण लिहिले 3. आता इथे आता बघूयात, इथे ए जागेवरती नाही आहे, ए जागेवरती नाही आहे, तर ए जागेवरती नाही आहे तर लगेच त्याच्या बाजूला कोण आहे, बी, आणि बीचा किंमत किती आहे इथे, 4 आहे, बरोबर ना. सो हे 4 लगेच इथे लिहून टाकायचा, म्हणजे बाजूवाला अंक इथे शिफ्ट करायचा, बाजूवाली ह्याची स्वतःची जागा वापरणार. ठीक आहे, सो आता ह्या आणि आता ह्या दोन गुणोत्तरांचा गुणाकार करायचा. 2 चौक 8, 3 चौक 12 आणि 5 3 15. आता इथे भाग जातो आहे का कोणाला, हे समजलं तुम्हाला बाजूला कसं शिफ्ट करायचं वगैरे. काही टीचर तुम्हाला हे सांगतील आणि ते पण अतिशय बरोबर आहे, परंतु प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यापेक्षा एकाच गोष्टीमध्ये सर्व गोष्टी मॅच करायच्या असं मला तर आवडते, त्यामुळेच मी हे सर्व सांगत असतो. ठीक आहे, हे जेव्हा दोन रेशो जॉईन करायचे असतात तेव्हा टीचर्स तुम्हाला भरपूर हे सांगतील की या दोघांचा गुणाकार लिहायचा इथे 4 2 8, या दोघांचा गुणाकार लिहायचा शेवटला 5 3 15, आणि ह्या दोघांचा गुणाकार मध्ये लिहायचा 4 3 12, असं सुद्धा सांगतील. ठीक आहे, 8 12 15 असं सुद्धा करू शकतो, परंतु ह्या पद्धतीमध्ये एक फॉल्ट हा आहे की इथे जेव्हा चौथा अंक येतो डी, त्यावेळेला हे गुणाकार इतके कन्फ्युजन होतात की इथून जा असे करा वगैरे, त्यामुळे आपण ही शिफ्टिंगवालीच पद्धत वापरत चालायची. ह्याच्यामुळे काय होतो तर आपला आन्सर चुकत नाही. ठीक आहे, चला मग आपण बघूयात इथे 8 12 15, 8 15 15. आता भाग जातो आहे का तिघांना कोणत्या संख्येने, तिघांना सुद्धा कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून हे झालं फायनल गुणोत्तर. आता गुणोत्तराचा अजून एक नियम सांगतो, इथे 3 गोष्टी आहेत, 3 एलिमेंट्स आहेत, 1 2 3, जर तिघांना सुद्धा भाग जात असेल तरच द्यायचा असतो, जर तिघांपैकी एकाला सुद्धा भाग गेला नाही तर आपण भाग देत नाहीत. आता तुम्ही म्हणतील इथे 4 भाग जातोय, 4 2 8, 4 3 12 देऊन टाकूयात, परंतु 4 15 कुठे भाग जातोय, इथे 12 आणि 15 3 भाग जातोय, तर द्यायचा का मग, नाही का, तर 8 3 भाग जात नाही, त्यामुळे हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, 8 12 15. ठीक
ठीक आहे, समजले असेल अशी आशा करतो. आता पुढचं आपण बघूयात प्रश्नांच्या माध्यमातूनच, तेव्हा अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. ठीक आहे, पहिला प्रश्न काय येते 11 नंबरचा, पी क्यू 2 आस 3, क्यू आर 4 आस 5, तर पी आर विचारलेला आहे आपल्याला इथे. ठीक आहे, बघितलं जॉईनिंग करणारी कोण आहे, क्यू आहे, जॉईनिंग करणारा क्यू आहे. ठीक आहे, मी पेन बदलतो, जॉईनिंग करणारा क्यू आहे, सो क्यूला मध्ये ठेवला आपण, क्यूला मध्ये ठेवला, इकडे कोण आहे, पी क्यू, आणि इथे आहे आर. जर तुम्ही पहिल्यांदा शिकत असतील तर शॉर्टकटच्या नादाला लागू नका. जो विद्यार्थी नवीन आहे त्याने पहिल्यांदा कन्सेप्टवरती लक्ष द्या. कन्सेप्ट एकदा क्लिअर केले ना की त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला स्वतःहून शिकत जातील. ज्या विद्यार्थ्यांना गुणोत्तर प्रमाण थोड्याफार प्रमाणात येते त्याने लगेच हे नोटीस केले असेल की इथे क्यूची किंमत 4 आहे आणि इथे क्यूची किंमत 3 आहे. ठीक आहे, ते नंतर सांगेल मी. आता पी क्यू बघितला, पी क्यू, पी क्यूची किंमत किती आहे, पी रेशो क्यूची किंमत इथे आहे 2 आस 3, सो आपण लिहिलेलं आहे 2:3 लिहिलेलं आहे. दुसऱ्या गुणोत्तरात काय आहे, 4 आस 5, म्हणजेच 4:5. ठीक आहे, 4:5. आता इथे एक रिकामी जागा दिसते आपल्याला, रिकामी जागा दिसते, रिकामी जागा इथे आरची रिकामी जागा दिसली, इथे पीची रिकामी जागा दिसली. जशी आरची रिकामी जागा दिसली तसं ह्या 3 समजलं की आता चला जागा वापरूयात त्यांची, सो इथे 3 शिफ्ट केला. इथे ह्या 4 समजलं की बाजूला जागा रिकामी आहे, सो लगेच 4 आपण शिफ्ट केला आणि हे यांनी जागा आपापल्या भरून घेतल्या. सो जागा भरून घेतल्यानंतर लगेच आपण काय करणार, गुणाकार करणार. 2 चौक 8, 3 चौक 12 आणि 3 5 15. अरे हा तर प्रश्न मगाशीच झाला आपला, बरोबर, आता भाग जात नाही याचा, त्यामुळे हेच झालं आपलं फायनल आन्सर, 8 12 15. ठीक आहे, इथे 4 भाग द्यायचा नाही, 4 2 8 आणि 4 3 12 आणि 15 जसाच्या तसा, नाही ते रॉंग होईल. ठीक आहे, नेक्स्ट पी क्यू 5 लक्ष द्या, परंतु आपल्याला इथे व्यवस्थित बघा, इथे आपल्याला फक्त पी आर विचारलेला आहे, पी आर इथे आपल्याला पी आर विचारलेला आहे. सो पी आर विचारलेला आहे म्हटल्यावर काय करायचं, तर पीच्या खाली कोणता अंक आलेला आहे, 8, सो पी आरची किंमत मी काढतो आहे, पीच्या खाली आलेला आहे अंक 8 आणि आरच्या खाली अंक आलेला आहे 15, म्हणजेच उत्तर काय झालं, 28:15 हे झालं आपलं ह्या प्रश्नाचं आन्सर. का तर आपल्याला इथे फक्त पी आर विचारलेलं, जर आपल्याला पी क्यू आर विचारलं असतं तर 8 12 15 झाले असते. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सुद्धा फक्त पी आर विचारलेला आहे, त्यामुळे सावधान. ठीक आहे, काय आहे, पी गुणोत्तरात क्यू गुणोत्तरात आर, का तर इथे पण क्यू आहे, इथे पण क्यू आहे. पी क्यूची किंमत आहे 50:4 आणि क्यू आरची किंमत आहे 3:5. ओके, आता गुणोत्तर आपण सोडूयात, बाजूला 3 शिफ्ट केला, बाजूला 4 शिफ्ट केला. ओके, आता शिफ्टिंग तुम्हाला समजली असेल. ठीक आहे, सो 5 3 किती झाले, 15, 4 3 किती झाले, 12, 5 4 किती झाले, 20. तिघांना कोणी भाग जातो आहे का, तिघांना कोणीच भाग जात नाही, 5 ह्या दोघांना जातो आहे परंतु 12 जात नाही. आता आपल्याला विचारलेला आहे पी आर, पी आर विचारलेला आहे, सो पी आर काढतो आहे आपण. आता पी रेशो आर, पीच्या खाली कोणता अंक आहे, सॉरी, पीच्या खाली आहे 15, त्यामुळे ते आपण लिहिलेले आहेत 15. आरच्या खाली कोणता अंक आहे, आरच्या खाली अंक आहे 20, त्यामुळे आपण लिहिलेले आहेत इथे 20. आता बघा ह्या याच्यामध्ये 15:20 आलेला आहे पी आर. आता इथे बघा, 5 दोघांना भाग जातो आहे ना, तर तो भाग आपण देऊ शकतो, 5 3 15, 5 4 20, म्हणजेच उत्तर काय होणार आपलं फायनली, 3 4. परंतु हाच जर प्रश्न आपल्याला पी गुणोत्तरात क्यू गुणोत्तरात आर बरोबर काय असा विचारला असता, तर इथे आपण 3 भाग दिला असता का, 3 5 15 आणि 3 6 12 किंवा 5 3 15, 5 6 20, तर आपण नसता दिला. का तर इथे क्यू सुद्धा आहे आणि क्यूची किंमत आहे 12, जी मॅच होत नाही. ठीक आहे, समजलं असेल अशी मी आशा करतो. पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. पुढचा प्रश्न असा आहे, पी क्यू बरोबर 6:7 आणि क्यू आर बरोबर 4:5. ओके, पी क्यू आर, पुन्हा इथे पी क्यू आणि आर आहेत. ठीक आहे, क्यू कॉमन असल्यामुळे क्यूला मध्ये ठेवला. पी क्यू किती आहे, पी क्यू आहे 6:7 आणि क्यू आर किती आहे, क्यू आर आहे 4:5. ठीक आहे, बाजूला शिफ्ट करा चला लवकर फटाफट.
सो इथे 7, इथे 4, ह्या 4 ला इथे शिफ्ट केलेला आहे आणि ह्या 7 ला इथे शिफ्ट केलेला आहे. सो 6 चौक 24, इथे गुणाकार करतो माहिती असेल, 7 चौक 28 आणि 7 5 35. आता पुन्हा भाग जातो आहे का कोणी यांना, तर लक्षात ठेवा इथे 7 ने भाग जातो आहे परंतु इथे 7 ने भाग जात नाही, इथे 4 ने भाग जातो आहे परंतु इथे 4 ने भाग जात नाही. आपल्याला पी आर विचारलेला आहे. सो पी आर घेण्यासाठी आपण काय करणार, पी आर बरोबर पी ची किंमत किती आहे, 24. पीच्या खाली बघा 24 आहे की नाही, 24, आणि आरच्या खाली किती आहे, आरच्या खाली आहे 35. सो पी 24 आणि 35 ह्या दोघांना कोणी भाग जातो आहे का, 24 आणि 35 ला कोणीच भाग जात नाही, त्यामुळे हे झालं आपलं फायनल आन्सर 24:35. नेक्स्ट प्रश्न, ए सी बी सी बी ए. ओके, ए सीची व्हॅल्यू दिली आहे, बी रेशो सीची व्हॅल्यू दिली आहे आणि बी रेशो एची व्हॅल्यू विचारलेली आहे. लक्षात ठेवा आता इथे जॉईनिंग कोण करणारा कोण आहे, तर जॉईन करणारा आहे सी. पोलीस भरतीला असे फिरवून प्रश्न विचारले जात नाहीत, तरीसुद्धा मी शिकवणार आहे का, तर परीक्षेत काहीही होऊ शकतं लक्षात ठेवा. ओके, सी आणि इथे सी दोन्ही ठिकाणी जॉईनिंग करणार आहे सी, त्यामुळे आपण सीला मध्ये ठेवूयात. सो ए सी आणि बी, ठीक आहे, समजलं असेल अशी आशा करतो. आता ए सीची किंमत किती आहे, 1 3. सो 1 3 आणि आता इथे बघा, इथे बी सीची किंमत आपल्याला दिलेली आहे परंतु आपल्याला इथे लिहायला कोण लागणार आहे, आता लिहायला आपल्याला सी बी लागणार आहे, म्हणजे सी अगोदर आणि बी नंतर. सो सीची किंमत काय आहे, 9 आणि बीची किंमत काय आहे, 2. सो सीची किंमत 9, हिला अगोदर लिहा 9 आणि बीची किंमत 2, हिला नंतर लिहा. बी सीची, एक मिनिट, बी रेशो सी 2:9 आहे आणि आपण इथे सी रेशो बी लिहितो आहे, त्यामुळे आपण 9:2 लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता रिकाम्या जागा भरा फटाफट. रिकाम्या जागा काय येतील, तर इथे 9 जागा वापरेल, सो 9, इथे 3 जागा वापरेल, त्यामुळे इथे येईल 3. सो 9 × 1 = 9, 3 × 9 = 27 आणि 3 × 2 = 6. इथे 3 ने भाग जातो आहे सर्वांना, तुम्ही देऊ शकतात, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये बी ए विचारलेला आहे. बी ए विचारलेला आहे याचा अर्थ काय, बीला अगोदर लिहायचं. बी कोण आहे, बी आहे 6. सो बी लिहिलेला आहे 6 आणि नंतर विचारलेला आहे ए. ए किती आहे, ए आहे 9. सो एची किंमत लिहिली इथे 9. सो 3 ने भाग जातो आहे, 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9, हे होणार आपल्या प्रश्नाचं आन्सर 2:3. अतिशय सोपे असे प्रश्न आहेत, परंतु कन्फ्यूज होण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट बघूयात. ए सी बी सी, इथे सी कॉमन आहे, ठीक आहे, ए सी आणि बी सी, इथे सी दोघांमध्ये पण कॉमन आहे सी, त्यामुळे सीला मध्ये लिहिलो आपण ए गुणोत्तरात सी रेशो बी, ठीक आहे. आता पहिल्यांदा तर ए सी दिलेला आहे आणि इथे ए सी आहे, त्यामुळे आपण 3:2 व्यवस्थित प्रकारे लिहिलेला आहे. आणि दुसरा काय आहे, सी बी, परंतु इथे आपल्याकडे काय आहे, बी सी आहे, त्यामुळे ह्या रेशोला उलट लिहूयात. सीची किंमत 5 आहे आणि बीची किंमत 2 आहे, त्यामुळे सीची किंमत 5 घेतलेली आहे आणि बीची किंमत 2 घेतलेली आहे. चला आता रेशो कंबाईन करा, या बाजूची जागा वापर रे बाबा, बाजूची जागा वापर, ठीक आहे. 5 × 3 = 15, 2 × 5 = 10 आणि 2 × 2 = 4, इथे काय करतो आपण, गुणाकार करतो. सो 15 × 10 = 4. आता लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये आपल्याला पहिला ऑप्शन हा भेटणार, 15 × 10 = 4, आणि आपण घाईघाईमध्ये ह्याच्यावरती टिक करणार आणि हे आपलं आन्सर रॉंग होणार. का, कारण ही जी व्हॅल्यू आलेली आहे, ही बघा कोणाची व्हॅल्यू आलेली आहे, ए सी आणि बीची व्हॅल्यू आलेली आहे 15 × 10 = 4, आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे, ए बी आणि सीची व्हॅल्यू दिलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, पोलीस भरतीला असे प्रकारे फिरवून प्रश्न विचारले जात नाहीत, परंतु आपण असे फिरवूनच शिकूयात, जेणेकरून काय होईल तर तुमच्या लक्षामध्ये राहील, ठीक आहे. आता ए बी सी, ए पहिल्यांदा ए आहे, तर लिहिला आपण एची किंमत 15. नंतर आहे बी, इथे बी आणि बीची किंमत आपल्याकडे आहे 4, त्यामुळे ते आपण लिहिले 4. आणि नंतर दिलेला आहे सी आणि सीची किंमत आहे आपल्याकडे 10, त्यामुळे आपण लिहिलेला आहे इथे 10. सो आपला आन्सर काय होणार, 15 4
10, नंतर आपण पुन्हा भाग जात नसल्यामुळे 15 4 10 इतकाच आपला आन्सर राहील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. पी क्यू आणि क्यू आर च्या आसपास हा क्वेश्चन तुमच्यासाठी आजचा होमवर्कचा क्वेश्चन. याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण हा प्रश्न असे प्रश्न आपण आता सोडवलेले आहेत भरपूर. नेक्स्ट क्वेश्चन, आता चौथा, 4:combining हा प्रश्न आहे. चला, अतिशय सोपे असतात. जर तुम्हाला शिफ्टिंगची पद्धत चांगल्या प्रकारे समजली असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, बघूयात. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, पी क्यू दिलेलं आहे, क्यू आर दिलेलं आहे, आर एस दिलेलं आहे आणि पी क्यू आर एस विचारलेलं आहे. सो आपण घेऊयात, पी रेशो क्यू रेशो आर रेशो एस. ओके, हे लिहून काढले. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला कितीची किंमत दिलेली आहे, पी रेशो क्यूची किंमत किती दिलेली आहे, 6:7. सो आपण येथे लिहिलेले आहेत 6:7. क्यू रेशो आरची किंमत आपल्याला किती दिलेली आहे, 4:5. सो 4:5 हे दिलेलं आहे. आणि आर रेशो एसची किंमत किती दिलेली आहे, 1:2 इतकी दिलेली आहे आपल्याला आर रेशो. आता आपल्याला हे चारही रेशो कंबाईन करायचे आहेत. आता हा रेशो कंबाईन करताना मी तुम्हाला ज्या जागा भरा सांगितलेला पॅटर्न आहे तोच पॅटर्न घेऊयात. इथे बघा, ही एक जागा रिकामी आहे, ही एक जागा रिकामी आहे, इथे एक जागा रिकामी आहे, ही एक जागा रिकामी आहे, ही एक जागा रिकामी आहे आणि ही एक जागा रिकामी आहे. ओके, सो लगेच बाजूचं घर वापरणार. आता 7 जो आहे, ह्या 7 दोन रिकाम्या जागा भेटल्या. ही पण रिकामी जागाच आहे 7 आणि इथे पण रिकामी जागाच आहे 7. ओके, ह्या 5 एकच रिकामी जागा भेटली इथे 5, त्यामुळे 5 इथे, आणि या 4 इथे एक रिकामी जागा भेटली 4. ह्या 1 पुन्हा 2 रिकाम्या जागा वापरायला भेटल्या, 1 आणि 1, आणि ह्यांचा काय होतो, ह्यांचा गुणाकार होतो. 6 × 1 = 6, 6 × 24. सो इथे येणार 24, गुणोत्तरात 7 × 28, इथे येणार 28, इथे येणार 7 × 35, येणार 35, आणि इथे पुन्हा येणार 7 × 35 आणि 35 × 2 = 70, म्हणजेच इथे येणार 70. ओके, 24, 28, 35, 70. आता पुन्हा भाग जातो आहे का कोणी याला? ह्या सर्वांना 7 भाग जातो आहे, परंतु 24 7 भाग जात नाही, त्यामुळे आपला आन्सर फायनल होणार हेच. इथे काय आलेलं आहे, पी क्यू आर एस, आणि प्रश्नामध्ये पण आपल्याला पी क्यू आर एसच विचारलं आहे, त्यामुळे आपलं हे आन्सर फायनल होणार पी क्यू आर एस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. पी क्यू 3 × 4, क्यू आर 4 × 5, आर एस 1 × 2, तर पी क्यू आर एस बरोबर किती? सेम प्रश्न आहे, पुन्हा आपण लिहूयात तसाच. दिलेला आहे काय, सो पी गुणोत्तरात क्यू गुणोत्तरात आर गुणोत्तरात एस. ठीक आहे, सो पीची किंमत किती, पी क्यूची किंमत दिलेली आहे 3 × 4, क्यू आरची किंमत दिलेली आहे 4 × 5, आणि आर एसची किंमत दिलेली आहे 1 × 2. हे इकडे रिकाम्या जागा आहेत, एवढ्या सर्व ह्या रिकाम्या जागा आपण आता भरणार आहोत. सो ही रिकामी जागा, ही ही, इथे एक रिकामी जागा आणि इथे एक, इथे एक. सो हे 4 कोणती कोणत्या ठिकाणी लिहिणार आपण, हे 4 इथे, हे 4 इथे, 5 इथे शिफ्ट करणार 5, 1 इथे शिफ्ट करणार 1, हे 4 इथे शिफ्ट करणार 4, आणि हे 1 शिफ्ट करणार इथे 1, आणि ह्यांचा गुणाकार होणार. गुणाकार केल्यावर काय येईल, 3 × 12 गुणोत्तरामध्ये 4 × 16 गुणाकारामध्ये 5 × 20 आणि गुणाकारामध्ये 5 × 20, 20 × 2 = 40, आणि हे होणार आपलं आन्सर. आता हे आन्सर होणार, परंतु ऑप्शनमध्ये हे आन्सर नसणार. का तर इकडे सर्वांना 4 भाग जातो आहे, बघा 4 भाग जातो आहे. सो 4 × 3 = 12, 4 × 16, 4 × 5 = 20 आणि 4 × 2 = 40. आता कोणीच भाग जात नाही, याचा अर्थ हे होणार आन्सर. लक्षात ठेवा, आपण डायरेक्टली सुद्धा असा भागाकार देऊ शकतो. इथे हे 4 सर्व, ही 4 लाईन कट होताना दिसते आहे. ओके, परंतु सध्याला त्याच तेवढं टेन्शन नका घेऊ, उगीच कन्फ्यूज होतील आणि कुठेतरी मिस्टेक करून हातचे मार्क्स घालवतील. ओके, चला नेक्स्ट आहे. पी क्यू क्यू आर आर एस दिलेलं आहे, तर पी एस विचारलेलं आहे. काहीसुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, पी क्यू क्यू आर आर एस.
सो पी क्यू क्यू आर आर एस अगोदर पी क्यू आर एस काढून घेऊयात. पी क्यू आर एस. सो पी क्यू किती आहे? 6 7. क्यू आर किती आहे? 5 1. आणि आर एस किती आहे? 1 2. आता हे 7 ला इथे शिफ्ट केला आरच्या खाली एसच्या खाली. 1 ला इथे शिफ्ट होणार, हा 1 इथे आणि इथे जाणार आणि हा 5 इथे येणार. सो गुणाकार केला 6 5 30, गुणोत्तरात 7 5 35, गुणोत्तरात 7 1 7 आणि 7 1 7 7 2 14. लक्षात ठेवा, आपल्याला पी एस विचारल्यामुळे फक्त पीचा आणि एस या लाईनीचा जरी गुणाकार केला असला असता तरी चालला असता, ठीक आहे. सो आपल्याला पी एस विचारला आहे त्यामुळे पीची किंमत किती आहे? पीच्या खाली आहे 30. सो पीची किंमत आपण लिहिलेली आहे 30. गुणोत्तरामध्ये एसची किंमत किती दिलेली आहे? एसची किंमत दिलेली आहे 14. इथे 14 लिहिलं. दोनने भाग जातो आहे दोन्ही ठिकाणी. सो 15 2 30 आणि 2 7 14. सो 15 7 हे होणार आहे याचं आन्सर. नेक्स्ट काय दिलेलं आहे? यश शुभम यांचं 6 7, यश हरेश यांचं 4 5. तर हरेश शुभम किती? आता इथे कॉमन कोण आहे बघा, इथे यश आहे, इथे यश आणि इथे सुद्धा यश आहे. सो दोन कॉमन आहेत, एक यश कॉमन आहे. तर यश कॉमन आहे तर यशला मध्ये घेऊयात, ठीक आहे. आणि इथे मग यश नंतर हरेश आणि इथे आहे शुभम, ठीक आहे. आता यश हरेशचं गुणोत्तरात तर काही प्रॉब्लेम नाही, यश हरेशचं गुणोत्तर 4 5. सो आपण ह्याला घेतलं इथे 4 5. परंतु पहिलं गुणोत्तर बघा, यश शुभम हे गुणोत्तर आहे पहिलं, ठीक आहे ना. आणि इथे आपल्याला शुभम यश असं लिहावं लागतं आहे, म्हणजे उलट लिहावं लागते 7 6 अशा प्रकारे. आणि आता हे शिफ्टिंगचं तर तुम्हाला माहीतच आहे, 7 4 28, 6 4 24 आणि 6 5 30. भाग कोणी जातो आहे? दोनने जातो आहे, परंतु आपल्याला हरेश आणि शुभम विचारला आहे त्यामुळे हरेशचा अंक घेतला अगोदर 30 आणि शुभमचा अंक विचारलेला आहे तो घेतला 8 28. दोनने भाग जातो आहे, 15 2 30 आणि 2 14 28. सो 15:14 हे होणार या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे. नेक्स्ट उमा रमा असाच प्रश्न आहे, सोडवा तुम्ही होमवर्कसाठी. पी क्यू क्यू आर पी आर क्यू विचारलेला आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हा सुद्धा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आजचा होमवर्कचा, ठीक आहे. आणि चौथा प्रश्न आहे, ओके चला हे प्रश्न सोडव्यात 23 नंबरचा. पी क्यू आणि क्यू आर यांच्या धावांचे गुणोत्तर 3 2 आहे. लक्षात ठेवा, इथे 2 गुणोत्तर दिलेले आहेत, पी क्यू आणि दुसरा दिला आहे क्यू आणि आर, यांच्या धावांचे गुणोत्तर 3 2 आहे. म्हणजे शॉर्टमध्ये प्रश्न केलेला आहे, पी क्यू आरचं पण गुणोत्तर 3 2 आहे आणि क्यू व आरचं ह्यांचं पण गुणोत्तर किती आहे? 3 2 आहे. सो लगेच आपण तिघांचा कंबाईन काढूयात, पी गुणोत्तरात क्यू गुणोत्तरात आर. सो पी क्यूचं गुणोत्तर आहे 3 2 आणि क्यू आरचं गुणोत्तर सुद्धा आहे 3 2. आता हे जेव्हा रेशो आपण जॉईनिंग करू, 3 3 9, 3 2 6 आणि 2 1 2, ठीक आहे. हे झाला यांचा रेशो जॉईन. आता पुन्हा काय होणार आहे का? सॉरी, 2 2 4 येणार ना इथे, याला मी लिहायला विसरलोच. इथे 2 2 4 येणार. तीन त्रिक 9, 2 3 6 आणि 2 2 4, ठीक आहे. म्हणजे पी क्यू आरचं किती आलेलं आहे? 9 9 6 4. पुन्हा भाग जात नाही. आता इथे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, तिघांनी मिळून 342 धावा केल्या, तिघांनी मिळून 342 धावा केल्या, तर पीच्या धावा काढा, ओके. आता कालच आपण एकमन पद्धत शिकलेलं आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर यूट्यूबवरती जाऊन बघा, तिथे आपल्या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ आहे, त्यामध्ये सांगितलेला आहे. आता पी क्यू आर तिघांनी मिळून किती धावा केलेल्या आहेत? आपल्याला दिलेलं आहे पी अधिक क्यू अधिक आर बरोबर 342 धावा केलेल्या आहेत. मित्रांनो, या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे. तिथे रोज आपण गणिताचे कमीत कमी 5 प्रश्न तर घेतच असतो, ठीक आहे. चला आता बघा, पी आता गुणोत्तराच्या बाबतीतच बघा, इथे 9 आणि 6 किती? 15. 15 आणि 4 किती?
एकोणीस, म्हणजेच मी असंही लिहू शकतो 19 रेशो, हे रेशोचं चिन्ह आहे हे सुद्धा, ओके। 19 रेशो बरोबर किती? 342। तर आपल्याला कोणी विचारलेलं आहे? पी ने किती धावा केल्या? पी ने, तर पी चा किती अंक आहे बघा? 9 आहे। तर 19 रेशो बरोबर 342, तर 9 रेशो बरोबर किती? किती म्हणजेच एक्स। आणि हे मी काल तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे, कसं सोडवतो आपण, तर ह्याला आपण तिरकस गुणाकाराने सोडवतो, म्हणजे ह्याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत। सो एक्सची किंमत काय होईल? एक्स बरोबर 342 गुणिले 9 डिवाइड बाय 19। सो 19 ने भाग जातो आहे, 19 एके 19, 19 दुने 38 असतं, सो 19 एके 19 आणि उरले 15, 52 झाले, आणि 19 58 ना, 152 बरोबर। सो 18 × 9 उरलेला आहे, आणि 18 × 9 162, 162। सो एक्सची किंमत काय होणार? एक्स म्हणजेच इथे काय होणार? पीच्या धावा, पीच्या धावा किती होणार? तर 162 इतक्या होणार पीच्या धावा। ज्यांना हे रेशोची किंमत समजत नसेल, रेशोने कसं सोडवलं, त्यांच्यासाठी मी सांगतो, इकडे पीच्या धावा बरोबर, पीच्या धावा, ठीक आहे एक मिनटं, पीच्या धावा बरोबर इथे लिहायचा वरती पीचा अंक छेद गुणोत्तराची बेरीज गुणिले एकूण धावा। हा फॉर्म्युला लक्षात ठेवल्यासारखा सुद्धा आपण लिहू शकतो। सो पीचा अंक किती आहे? पीचा अंक आहे 9, छेद गुणोत्तराची बेरीज किती होते? 9 × 6 = 15 = 19 गुणिले एकूण धावा किती दिलेले आहेत? 342। अल्टिमेटली आपण या स्टेपला आलो की नाही बघा, ठीक आहे। सो 19 ने भाग जातो याला, 19 एके 19, आणि 19 × 18 = 342। सो 9 × 18, आणि 9 × 18 म्हणजेच किती? तर 162, असं सुद्धा लक्षात ठेवतो। परंतु मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की अशा प्रकारे शिकून घ्या, खूप वेळ वाचेल तुमचा पुढे जाऊन। नेक्स्ट क्वेश्चन, राहुल आणि राजेश यांच्या गुणांचे गुणोत्तर 5 = 2 आहे। राहुल आणि सुशील यांच्या गुणांचे गुणोत्तर 5 = 3 आहे, तर तिघांच्या गुणांचे गुणोत्तर किती? ठीक आहे, सोडवा तुम्ही, हा पण सोपा प्रश्न आहे, आपण जसे मगाशी भरपूर प्रश्न बघितलेले आहेत, ठीक आहे। जय 15 किलोमीटर प्रतितास, वीरू 20 किलोमीटर प्रतितास व ठाकूर 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने गाडी चालवतात, तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर काढा। अतिशय सोपा प्रश्न आहे आता तुमच्यासाठी हा। जय, वीरू आणि ठाकूर दिलेले आहेत। जयची गाडी किती किलोमीटरने जाते? 15 किलोमीटर प्रतितासाने जाते। वीरूची गाडी कितीने जाते? 20 किलोमीटर प्रतितासाने जाते। आणि ठाकूरची गाडी कितीने जाते? 30 किलोमीटर प्रतितासाने जाते। 5 ने भाग जातोय, 5 × 15, 5 × 20, 5 × 30, आणि हे झालं आपलं फायनल आन्सर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर, ओके। जर जय आणि ठाकूरचं विचारलं असतं तर काय झालं असतं? 3 × 3 = 3, 3 × 2 = 6। नेक्स्ट, 2 मिनिट आणि 40 सेकंद गुणोत्तर काढा, हे सोडवायची मला गरज वाटत नाही आता। आणि हा आपला झाला 5वा क्वेश्चन, ओके। 5वा होमवर्कचा क्वेश्चन, 5 चे आन्सर कमेंटमध्ये असले पाहिजेत। 3 लिटर आणि 450 मिलीलिटर, ठीक आहे। 3 लिटर म्हणजे किती? 3 × 1000 मिलीलिटर, आणि इकडच्या बाजूला ऑलरेडी 450 मिलीलिटर आहेतच। लिटरला आपण कशामध्ये बनवलं? मिलीलिटरमध्ये। सो मिलीलिटर मिलीलिटर कॅन्सल, हा शून्यासोबत हा शून्य कॅन्सल होतोय, 3 ने भाग जातोय, 3 × 3, 15 × 45, इथे 15 दिसतोय। सो आपल्याकडे उरलं काय? 100 रेशो 15। पुन्हा 5 ने भाग जातोय, 5 × 15, 5 × 2 = 10, आणि हा शून्य जसाच्या तसा, म्हणजेच 20 रेशो 3 हे येणार आपल्या प्रश्नाचं आन्सर, 20 रेशो 3, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5 किलोग्रॅम आणि 10 लिटर ह्यांचं गुणोत्तर काढा। लक्षात ठेवा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे, एका घटकातील असले पाहिजेत, एका ग्रुपमधील असले पाहिजेत। किलोग्रॅम हे काय आहे? किलोग्रॅम हे वजन आहे,
लिटर हे काय आहे? लिटर आपण द्रव मोजतो, म्हणजेच किलोग्रॅमला आपण लिटर मध्ये बनवू शकतो का? नाही बनवू शकत. लिटरला किलोग्रॅम मध्ये बनवू शकतो का? नाही बनवू शकत. याचा अर्थ याचं उत्तर येणार काढू शकत नाही, हे गुणोत्तर आपण काढू शकत नाही. नेक्स्ट आहे, हार्दिक व केदार यांच्या धावांचे गुणोत्तर 11-7 आहे, हार्दिक व रोहित यांच्या धावांचे गुणोत्तर 13-14 आहे. तर हार्दिक, रोहित व केदार यांचे गुणोत्तर काढा. जॉईनिंग करणारं कोण आहे इथे? हार्दिक आहे दोन्ही गुणोत्तरात, त्यामुळे हार्दिकला आपण मध्ये लिहिलं. ठीक आहे, हार्दिकला जर आपण मध्ये लिहिलं तर पहिल्यांदा कोण आहे शेवटला? हार्दिक आणि रोहित दिलेला आहे, आणि पहिल्यांदा हार्दिक आणि केदार दिला आहे, त्यामुळे इथे आपल्याला केदार आणि हार्दिक घेतलं आहे. केदार आणि हार्दिक घेतल्यामुळे इथे गुणोत्तर काय होणार? विरुद्ध होणार, म्हणजे 11-7 आहे तर 7-11 होणार. का? तर केदारचा अंक बघा किती आहे, 7 आहे, आणि हार्दिकचा अंक किती आहे? हार्दिकचा अंक 11 आहे. ठीक आहे, आणि हार्दिक आणि रोहित किती आहे? 13:14. सो शिफ्ट करा बाजूबाजूला, इथे शिफ्ट 11, इथे शिफ्ट 13. पाढे तुम्हाला आले पाहिजेत 20 पर्यंत. 13 7 91, 13 × 11, 13 × 11 किती येणार? तर हा 3, हा 4 आणि हा 1 143. लक्षात ठेवा, एक ट्रिक सांगतो, कोणत्याही संख्येला 11 ने कसं गुणायचं. ओके, जर समजा इथे 13 × 11 दिलेलं आहे तर काय करायचं? हे 3 आहेत, हे 3 ला येते जसंच्या तसं लिहायचं. 3 आणि 1 किती? 4. हे 4 झाले. पुढे हातचा वगैरे काय आला आहे का? नाही. आणि हा 1 जसाच्या तसा लिहायचा. जर तुम्हाला असं असलं असतं 202 × 11 तर कसं लिहिलं असतं? 2 जसंच्या तसं. 2 आणि 0 2, नंतर 0 आणि 2 पुन्हा 2, आणि 2 चा 2 जसंच्या तसा. ठीक आहे, किंवा मग 13 × 11 आहेत ना, तर ह्या 13 ला अशा प्रकारे लिहा, 13 आणि 13, आणि ह्यांना मिळवा. 3 1 3 4, 1 1 1, हे झालं. हा सुद्धा गुणाकारच होतो. 202 ला अशा प्रकारे लिहा, 202, एक अंक सोडून 202, आणि म्हणजेच काय येणार इथे? 2 हे 2 हे 2 आणि हे 2, हा सुद्धा गुणाकारच होतो. अशा प्रकारचा 11 ने गुणाकार असतो. ठीक आहे, ठीक आहे, हे फटाफट रब करतो म्हणजे आपल्याला रिकामी जागा भेटेल. हा इथे जाऊयात, 11 × 14. आता हे कसं करणार सांगा बरं तुम्हीच. ठीक आहे, 4 चा 4 घेतला, 4 आणि 1 5, आणि हा 1 चा 1, 154. हा झालं यांचं गुणोत्तर. हार्दिक, रोहित, केदार विचारलेला आहे पण आपल्याला. आपल्याला कोण विचारलं आहे बघा? हार्दिक, रोहित, केदार. सो हार्दिकचा अंक पहिल्यांदा घ्यायचा 143, रोहितचा अंक दुसऱ्यांदा घ्यायचा 154, आणि केदारचा अंक तिसऱ्यांदा घ्यायचा 91. यांना कोणी भाग जातोय असं मला तर काही वाटत नाही आहे, त्यामुळे हे झालं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? राहुल आणि राजेश यांच्या गुणांची गुणोत्तर 5:2 आहे, राहुल सुशील यांच्या गुणांचे गुणोत्तर 5:3 आहे, तिघांच्या गुणांची बेरीज 500 असेल, तर राहुलचे गुण काढा. चला, राहुल जॉईनिंग करतोय दोघांना, त्यामुळे राहुलला मध्ये घेतला आपण. ओके, इथे राहुलला घेतलं, RH लिहितो मी याला. राहुल नंतर सुशीलचा SU घेतो, आणि इथे राजेशला मी RJ असा लिहितो. ठीक आहे, राहुल आणि सुशील. आता बघा, राहुल आणि राजेशचं गुणोत्तर 5:2 आहे, त्यामुळे राजेश आणि राहुलचं गुणोत्तर 2:5 होणार. राहुल सुशील 5:3 होणार. आता इथे वेड्यासारखं शिफ्ट वगैरे करत बसायचं नाही का? तर इथे दिसतोय जॉईनिंग करणारा सेम आहे, 5 आणि 5 सेम आहे, तर डायरेक्टली त्यांचं गुणोत्तर लिहायचं 2, 5 आणि 3. तुम्ही जॉईन वगैरे करत बसला तरी तुमचं गुणोत्तर 2:5:3 येणार, परंतु इथे हा जॉईनिंग करणारा माणूसाची किंमत समानच आहे ना, 5, इथे पण 5च आहे, इथे पण 5च आहे, तर तुम्ही डायरेक्टलीच गुणोत्तर लिहू शकतात. आपल्याला काय दिलेलं? तिघांच्या गुणांची बेरीज 500 आहे, म्हणजे आता तिघांच्या गुणांची बेरीज किती होते? 2 आणि 5 7 आणि 3 10, म्हणजे 10:500. तर काय दिलेलं आहे? तर आपल्याला विचारलंय राहुलचे गुण काढा, आणि राहुलचा अंक काय आहे? हे 5 आहे. 10:500, तर 5:00 किती? 10 च्या निम्मे आहेत 5, त्यामुळे 500 च्या निम्मे येणार 250. आन्सर काय येणार आपलं? 250. नसेल समजलं तर काय टेन्शन नाही घ्यायचं, इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय करूच. 10
5 गुणिले 5. सो एक्स काढायचा आहे, एक्सची किंमत काय आहे, राहुलचे मार्क्स आहेत ना ते, सो राहुलच लिहितो मी इथे, बरोबर 500 गुणिले 5 छेदामध्ये हे 10, ह्या 10 खाली आणलं, हा 0 कट झाला याच्यासोबत. सो उरले किती आपल्याकडे 50 गुणिले 5, आणि 50 गुणिले 5 म्हणजेच किती, तर 250. सो राहुलचे गुण आपल्याकडे किती झालेले आहेत, राहुलचे गुण झालेले आहेत आपल्याकडे 250. ठीक आहे, चला ओके, थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हा होता या गुणोत्तर आणि प्रमाणचा भाग 1. लवकरच आपण भाग 2 मध्ये भेटूयात, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकतात किंवा इथेही कमेंट करू शकतात. तर भेटूयात तर मग नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.